कर्मयोग स्वामी विवेकानंद अध्याय पहिला कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव भाग तीन। या अगोदरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। असो तर आता आपण कर्मासाठीच जे कर्म त्याची आलोचना करूया। सर्वच देशात असे काही पुरुष रत्ने निपजत असतात की ज्यांच्यामुळे पृथ्वीचे वसुंधरा नामाभिधान सार्थ होत असते। ते कर्मासाठीच कर्म आचरित असतात। नाव लौकिकाची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याचीही परवा नसते। ते केवळ कर्म करीत असतात, केवळ त्याने लोकांचे खरोखरच कल्याण होईल म्हणून। आणि यांच्या व्यतिरिक्त आणखीही असे काही लोक असतात की जे याही पेक्षा उच्चतर हेतूने गरिबांवर उपकार आणि मनुष्य जातीला सहाय्य करण्याची व्रत दीक्षा घेऊन कार्यास प्रवृत्त होतात। अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा व प्रीती असते, म्हणूनच ते त्या सत्कार्याचे अनुष्ठान करीत असतात। आता ह्याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळते? प्रथम नाम यशा संबंधित विचार करू। नावाच्या इच्छेने प्रवृत्त होऊन केलेल्या प्रयत्नात सर्वसाधारणपणे हातोहात फळ असे कधीच लाभत नसते, म्हटल्यास काही वावगे होणार नाही। ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचण्यापूर्वीच बहुधा वृद्धापकाळ आमच्यावर झडप घालीत असतो। जीवनाला उतरती कळा लागून साराच कारभार आटोपण्याच्या पंथाला लागलेला असतो। परंतु कोणताही स्वार्थी हेतू मनात न बाळगता कुणी कार्य केल्यास त्याचे काय होईल? त्याला काय काही लाभू शकेल? होय, त्यालाच तर सर्वांपेक्षा अधिक लाभ होत असतो। निस्वार्थताच अधिक लाभदायक असते। फक्त लोकांना त्या आचरणात आणण्यासाठी आवश्यक असलेला धीर धरवत नाही। इतकेच सांसारिक दृष्टीनेही तिच्यापासून कितीतरी लाभ आहेत। विश्वप्रेम, सत्यनिष्ठा, निस्वार्थ परत्ता वगैरे वस्तुतः केवळ नीती पर अलंकारिक शब्दच नव्हे, ते आमचे सर्वोच्च आदर्श आहेत। कारण शक्तीच्या महान विकासाची ही दुसरी नावेच होत। कुणी एखादा जर पाच दिवस नव्हे पाच क्षण समग्र स्वार्थी हेतूंना तिलांजली देऊन कोणताच भावी उद्देश दृष्टीसमोर न राखता, स्वर्ग लाभाची आकांक्षा हृदयात न पोचता वा कोणत्याही शिक्षेच्या भयाने भयभीत न होता, सारांश असल्या कोणत्याच गोष्टींची कास न धरता कार्य करू शकेल, तर त्याचे ठाई एक लोकोत्तर शक्तिशाली नीतिमान पुरुष बनण्याचे सामर्थ्य वसत असते असे निर्विवादपणे म्हणता येईल। आता हे सारे प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत अवघड खरे, पण तरी देखील त्यांच्या मूल्यांची आपल्याला खोल खोल कुठेतरी पक्की जाणीव असते। त्यापासून किती शुभ निष्पन्न होऊ शकेल ह्याची आपल्याला प्राणोप्राण पूर्ण कल्पना असते। हेही तितकेच खरे, त्यासाठी आवश्यक असलेला प्रबल संयम म्हणजे शक्तीचा सर्वोच्च विकास होय। कोणत्याही बहिर्मुख कार्यापेक्षा या संयमात शक्तीचा सर्वोच्च विकास कितीतरी अधिक असतो। चार उमदे घोडे जुंपलेले एखादे वाहन, घोडे उधळल्याने एखाद्या उतारावरून एकतर भर धाव गाडी गडगडत येऊ शकेल किंवा सारथी लगाम खेचून त्या बेफाम घोड्यांना आवरून धरू शकेल। आता सांगा, ह्या दोघांमध्ये शक्तीचा अधिक विकास कशात आहे? घोड्यांना बेलगाम वाटेल तसे उधळून देण्यात की त्यांना करकचून आवळून धरण्यात? कल्पना करा की तोफेचा एक गोळा अंतरिक्षातून सुसू करीत अंतर कापीत खूप दूर जाऊन पडला, तर दुसरा एक उडता उडताच एखाद्या परोकोटीच्या भिंतीवर आदळून मध्येच थोपविला गेला। असह्य तेज नि प्रखर उष्णता कशाने उद्भवेल? भिंतीवर आदळल्यानेच ना? याच प्रमाणे स्वार्थी हेतूंनी प्रेरित होऊन बाहेर जाणारी मनाची समस्त बहिर्गामी शक्ती इतस्ततः विखरून क्षीण होऊन जात असते। तुमच्यात परत फिरून ती तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावत नाही, पण तेच जर तिला संयम केले तर त्याने तुमची अंतस्त शक्ती वृद्धिंगत होईल।
ह्या संयमातून प्रचंड इच्छाशक्ती जन्म घेईल आणि ती असा एक चारित्र्यवान पुरुष निर्माण करील की ज्याच्या नुसत्या इशाऱ्याने अवघे जग उठेल बसेल. अज्ञ लोकांना हे रहस्य अवगत नसते आणि तरीही ते जगावर सत्ता गाजविण्याची हाव धरतात. काम करून अमल वाट बघण्याची कळ सोचल्यास आपल्यालाही समस्त जगावर अमल गाजविता येईल हे त्या निर्बुद्ध लोकांच्या ध्यानात येत नाही. काही थोडे दिवस दम धरा. जगावर अधिकार चालविण्याच्या या अज्ञान सुलभ इच्छेला पायबंद घाला आणि मग ती संपूर्ण नाहीशी होताच तुम्ही अवघ्या जगावर शासन करण्यास समर्थ व्हाल. माणूस यत्किंचितही 4-2 रुपयांच्या लाभाच्या आशेने धावपळ करतो. त्या तुमच्या लाभासाठी स्वतःच्या शेजाऱ्यालाही फसविताना त्याचे मन कचरत नाही. परंतु तो जर हा लोभ आवरून धरू शकेल तर थोड्याच दिवसात त्याचे चारित्र्य असे काही बनून जाईल की जगांत लक्ष्मीची वाच्य केल्यास ती देखील त्याला अनायासे प्राप्त होऊ शकेल. परंतु आपण किती निर्बुद्ध. ज्याप्रमाणे काही जनावरांना अगदी थोड्या पावलां पलीकडे काय आहे ते दिसू शकत नाही त्याप्रमाणे आमच्यातील पुष्कळांना देखील काही थोड्याच कालांपलीकडे दिसू शकत नाही. आपण जणू एखाद्या संकुचित वर्तुळामध्ये घुटमळत असतो. तेच आपले अवघे जग. त्याच्या पलीकडे आपण काहीच पाहू शकत नाही. तेवढा धीर आपल्याला धरवत नाही आणि म्हणूनच आपण दुर्वृत्त आणि दुष्ट होऊन जात असतो. हीच आपली दुर्बलता, हाच आपला कमकुवतपणा. परंतु अगदी निकृष्ट तऱ्हेच्या कामांची ही घृणा बाळगणे इष्ट नाही. ज्याला स्वार्थी हेतूंखेरीज अन्य कोणत्याही हेतूने कार्य करणे जमत नसेल त्याला त्या स्वार्थी हेतूंनीच नाव लौकिकाधिकांच्या साठीच कार्य करू द्या. तथापि प्रत्येकाने सदाच उच्च उच्चांतर हेतूंनी कार्यास प्रवृत्त होण्याचा व त्या हेतूंचे सम्यक आकलन करण्याचा अटोकाट यत्न करावयास हवा. कर्मण्याधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्माचाच आम्हाला अधिकार. फलावर आमचा अधिकार कदापि नाही. फल काय व्हावयाचे ते होऊ द्या. त्याच्याशी कसलाच संपर्क ठेवू नका. कुणालाही सहाय्य करताना त्या व्यक्तीचा मनोभाव तुमच्याविषयी कसा असावा इत्यादी संबंधीच्या विचारांना मनात तीळ मात्र थारा देऊ नका. एखाद्या महान अथवा शुभ कर्माचे अनुष्ठान करण्याचा तुमचा मानस असेल तर फलाफलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिनवू नका. परंतु कर्माच्या ह्या असल्या आदर्शासंबंधी एक अत्यंत कठीण प्रश्न नेहमी उद्भवत असतो. कर्मयोगी बनण्यासाठी आपल्या ठाई प्रबल कर्मशक्ती आवश्यक आहे. त्यासाठी आपण सदैव कर्मरत असावयास हवे. आपण क्षणभरही कर्म न करता राहू शकणार नाही. पण मग प्रश्न असा की विश्रांतीचे काय होणार. माणसाला विराम विश्राम कसा आणि कुठे लाभणार. एकीकडे कर्म घोर जीवन संग्राम कर्मजीवनाच्या भोवऱ्यात सतत गरगर फिरणे तर दुसरीकडे सर्वच शांतिमय उपरत सर्वच जणू निवृत्तीमय चहूकडे सारे प्रशांत आणि स्थिर कसलेच अवडंबर कसलाच शब्द कोलाहल नाही म्हटल्यास चालेल. चहूकडे केवळ निस्तब्ध प्रकृतीची प्रशांत मूर्ती सर्वत्र पशु पक्षी समन्वित कुसुम शोभित गिरी निर्झर भूषित प्रकृतीची प्रशांत स्निग्ध सौंदर्य शोभा. पण या दोहोंपैकी कोणतेही आदर्शाचे संपूर्ण चित्र नाही. समजा एखाद्या माणसाला असल्या शांतीपूर्व स्थानी एकांतवास करण्याचा सराव झाला आहे तो या दुनियेच्या गरगरत्या भवऱ्यामध्ये सापडताच पार रसा तळास जाईल. अथंग सागराच्या तळाशी वास करणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था. पृष्ठभागावर येण्याचाच उशीर त्याचा अगदी चक्काचूर होऊन जाईल. कारण जलस्तंभाच्या त्या प्रचंड दाबाखाली जिवंत राहणे त्याला शक्य असते. ह्याच्या उलट प्रापंचिक नि सामाजिक जीवनाची धावपळ कोलाहलच ज्यांच्या पुरेपूर अंगवळणी पडली आहेत असा माणूस एखाद्या निर्जन निवांत स्थानी जाऊन पडल्यास स्वस्तपणे काळकंठू शकेल काय. तो कमालीचा त्रस्त होऊन जाईल. बेचैनीची अगदी परमावधी होऊन बिचाऱ्याला कसे सळो की पळो होऊन जाईल. कदाचित ह्या भानगडीत बापड्याचे डोके देखील फिरून जायचे. आणि म्हणूनच आदर्श पुरुष तोच
की जो अत्यंत गंभीर निस्तब्धतेमध्ये पराकाष्ठेचा कर्मरत असतो आणि प्रखर कर्मशीलतेमध्ये ज्याला मरुभूमीच्या निस्तब्धतेची प्रचिती येत असते त्याला संयमांचे रहस्य कळले आहे, आत्मसंयम साधला आहे असे म्हणता येईल। गजबजल्या नगरीतील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांनी जाताना देखील त्याच्या चित्ताची शांती यत किंचितही ढळत नाही। एखाद्या निशब्द निर्मनुष्य गुहेत निवास करीत असल्याप्रमाणेच त्याचे चित्त शांत राहते आणि तथापि तेव्हाही तो कर्मात कमालीचा घडून गेलेला असतो। हाच कर्मयोगाचा आदर्श होय। ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकल्यास आपल्याला खरोखरच कर्माचे रहस्य उमजले आहे असे म्हणता येईल। परंतु यासाठी आपल्याला पायापासून सुरुवात करावी लागेल। हाताशी जे जे म्हणून कर्म येईल तेथे उरकत राहून दिवसेंदिवस हळूहळू अधिकाधिक निस्वार्थ बनण्याचे स्वतःला वळण लावले पाहिजे। आपल्याला कर्म हे करावेच लागेल, पण त्याचबरोबर त्या कर्मांच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे। आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारेच हेतू स्वार्थाने लढबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल, परंतु चिकाटी धरल्यास ते स्वार्थ मलिनता क्रमशः कमी कमी होत जाऊन अखेरीस असा समय येईल की ज्यावेळी आपण अधून मधून निस्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ तेव्हा मग आपल्याला अशा वाटू लागेल की जीवनाच्या मार्गात क्रमशः पुढे पुढे जाता जाता आज ना उद्या केव्हा तरी असा एक सोन्याचा दिवस उगवेलच उगवेल की ज्या दिवशी आपण यथार्थपणे स्वार्थ गंध शून्य होऊन जाऊ आणि ज्या मंगल क्षणी आपण असे संपूर्ण निस्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतस्थ ज्ञान प्रकाशित होईल। आता आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये अध्याय दुसरा आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही हा पाहायचा आहे। धन्यवाद।